यूट्यूबवर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात कारवाई. डॉक्टर प्रवीण मुंडे. मागील सोमवारपासून जळगाव जिल्ह्यामध्ये ब्रेक द चेन या नियमावलीचे कडकपणे पालन करून घेतले जात आहे. प्रत्येक स्वरूपाचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या स्वरूपात कारवाई केली जात आहे. मागील 3 दिवसांमध्ये विना मास्क फिरणाऱ्या 2000 नागरिकांवर कारवाई केली आहे. 188 कलमन अन्वये 96 केसेस जिल्हाभरामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या कालपर्यंत 475 कारवाया करण्यात आल्या आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांवरती कारवाई जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे. इमर्जन्सी वगळता 1 जून पर्यंत नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी केले आहे. मागील विशेष करून मागील सोमवारपासून जळगाव जिल्ह्यात अतिशय कडक पद्धतीने ब्रेक द चेनच्या निर्बंधाचं पालन करून घेतलं जात आहे. प्रत्येक स्वरूपाच्या उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे, ज्यामध्ये विना मास्कच्या मागील 3 दिवसामध्ये जवळजवळ 2000 पेक्षा अधिक केसेस दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच 96 FIR काल संध्याकाळपर्यंत 188 कलमा अन्वये जिल्ह्याभरात दाखल करण्यात आलेल्या होत्या. व विनाकारण फिरणारे आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या अशा 9 व्यक्तींवर कालपर्यंत जवळजवळ 450 कारवाया झालेल्या होत्या. या कारवायामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारे विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न घालणे किंवा गर्दी करणे या सर्व प्रकारच्या उल्लंघनांवर मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाई चालू असून सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की येत्या 1 जूनपर्यंत आपण सर्वांनी घरीच थांबावे, इमर्जन्सी वगळता कोणीही रस्त्यावर येऊ नये असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. थँक्यू. सर, या कारवाईमध्ये आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आले? या मागील 3 दिवसात ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या काल संध्याकाळपर्यंतच या 3 दिवसामध्ये 5,27,000 रुपयाचा एकूण दंड वसूल करण्यात आलेला आहे. जागृत नागरिक, सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081781.